नवरा बायको दोघांना पण स्वाभिमान आहे. एकमेकांचा स्वाभिमान दुखावल्यावर संसारात वाद निर्माण होतात. दोघांमध्ये असणारा विश्वास, आत्मविश्वास, भावनिक बंध, समजूतदारपणा जपला तर तोच संसार यशस्वी होतो. पत्नीला मैत्रीण समजून वागल्यास संसारात वाद निर्माण होत नाहीत. त्यासाठी दोघांची मानसिकता तयार करणे हाच सुखी संसाराचा मूलमंत्र आहे, असे उद्गार जवाहर कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुतकंडा यांनी काढले. त्या आणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन आयोजित निर्धार समानतेचा प्रकल्पांतर्गत नवविवाहित जोडपी स्वागत समारंभ कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसकर हे होते. व्यासपीठावर पत्रकार राजेंद्र स्वामी, पत्रकार अजय अंडूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बसवराज नरे यांनी तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्यातील नवविवाहित जोडप्यांचा संसार सुखाचा व्हावा या उद्देशाने व स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी असे कार्यक्रम हॅलोतर्फे राबवले जातात, असे सांगितले. यावेळी पत्रकार राजेंद्र स्वामी आपल्या भाषणात म्हणाले, संसारात दोघांचा विश्वास, समजूतदारी अतिशय महत्त्वाची असून संसार ही गोष्ट खूप कठीण आहे. कर्तव्य व जबाबदारी ज्यांना कळली त्यांचा संसार सुखाचा होतो. ज्यांचा संसार नेटका तो पुरुष जीवनात यशस्वी होतो. अध्यक्षीय भाषणात रवींद्र केसकर म्हणाले की सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले हे आदर्श जोडपे होते. घराचे मंदिर बनवण्याचे काम स्त्री करते. भारतात महिलांवरील घरगुती हिंसेचे प्रमाण जास्त आहे, ते थांबले पाहिजे. चुका प्रत्येकाच्या हातून होतात त्या सुधारून संसार केला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कदम तर आभार वैजनाथ लोहार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी जाधव, प्रसन्न कंदले, दिनकर गाढवे, जावेद शेख, श्रीकांत कुलकर्णी, स्वाती पाटील, रुचा मुळे, इंदुमती कबाडे, म्हाळू गळाकटे नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विचार नवऱ्याचा होता कोरणार. मी तुम्ही म्हणत असताना त्यांच्याच बाजूने बोललेलं हे आमच्या बाजूने बोलत विषय असल्याने मी दोन्ही विषय मांडणार आहे 2 मिनिटात. त्याच्यात होतो नवऱ्याचा कोरणार. ग्रामीण भाषेत जर सांगायचं झालं बायकोची बाजू जास्त घेतली, बायकोवर जास्त गेलं दोन करायला गेलं ग्रामीण भागात तरी फार मोठी अडचण आहेत. त्याच्यातल्या काही ग्रामीण भागातले असतील त्यांना ते माहीत असेल. नवरा बायकोला सहज जवळ जरी चिकटून बसलो तरी सासू मिळते का काही त्यांच्या समोर शिकून बसायचं काय जरा काय वाटतंय का तुला? इतक्या अवघड गोष्टी आहेत. परंतु थोडं थोडं आपण शिकवलेले मुलं आपलं कौतुक करतात आणि त्यांच्या शब्दांनी आपल्याला प्रेरणा मिळते. हे एका सत्कारापेक्षा किंवा एका पती पत्नी असतानाही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते हे माहिती आहे तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं एकमेकांचे विवेकी जोडीदार होते. त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग.